हे बघा प्रोग्राम काय, राईट सी प्रोग्राम टू रीड टू नंबर्स. आपल्याला किती नंबर रीड करायला सांगितलेत, दोन नंबर्स रीड करायला सांगितलेत, बरोबर. फ्रॉम युजर, युजर कडून दोन नंबर रीड करायचे आणि काय परफॉर्म करायचंय, सगळे अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करायचे. म्हणजे आपण अरिथमेटिक ऑपरेशन प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे आहेत, मॉड्युलस पण आहे वेगळा, पण आपण मॉड बघूयात नंतर. आता प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आपल्याला परफॉर्म करायचे त्याच दोन नंबरवर. आता बघा मी प्रोग्राम डायरेक्टली लिहायला सुरुवात करतो इथे. हॅश इन्क्लूड एसटीडीआयओ डॉट एच, आपली हेडर फाईल इन्क्लूड केली मेन, आणि या मेन मध्ये मला किती नंबर रीड करायचे, दोन नंबर. किती रीड करायचे, दोन. तर दोन नंबर रीड करण्यासाठी मला दोन मेमरी लोकेशन अक्वायर करावे लागतील, हे काल मी सांगितले तुम्हाला. तर मी एन वन आणि एन टू असे दोन व्हेरिएबल्स आपण क्रिएट केलेत. एन वन आणि एन टू व्हेरिएबलचे रूल्स वगैरे पण काय आहेत ते आपण बघितलेत. तर एन वन आणि एन टू हे दोन व्हॅलिड व्हेरिएबल नेम आहेत. आणि एक दुसरा थर्ड एक व्हेरिएबल क्रिएट करतो मी, आन्सर. तीनच व्हेरिएबल मी इथे क्रिएट केले आहेत. हा निकिता बघ, जेवढ्या कमीत कमी व्हेरिएबल्स मध्ये तुम्हाला प्रोग्राम करता येईल तेवढं जास्त चांगलं. म्हणजे आपण कमी मेमरी, जेवढी जास्त मेमरी, कमी मेमरी यूज करतो आपण आपल्या प्रोग्राम मध्ये, तेवढं जास्त ऑप्टिमाइज्ड प्रोग्राम आपण लिहिले असं थोडक्यात समजणार. म्हणजे मेमरीचं कमीत कमी यूज करून आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. आता बघा, आपल्याला तीन व्हेरिएबल आपण क्रिएट केले आहेत. त्यानंतर मी एंड युजरला सांगतोय एंटर टू नंबर्स, दोन नंबर एंटर करायला सांगतोय. ठीक आहे, दोन नंबर एंटर केल्यानंतर दोन नंबर एंटर केलेले कुठं स्टोअर करायचे आहेत, तर आपल्याला एन वन आणि एन टू मध्ये दोन नंबर आपल्याला स्टोअर करायचे. एन वन आणि एन टू मध्ये आपल्याला दोन नंबर स्टोअर करायचे. मग ते स्टोअर करायचे म्हणजे काय, आपल्याला स्कॅन यूज करावं लागेल. म्हणून स्कॅन एफ परसेंट डी कॉमा एम परसेंट एन वन कॉमा एम परसेंट एन टू असे दोन नंबर्स आपण रीड केले. आले लक्षात, एम परसेंट एन वन आहे, एम परसेंट एन टू. अँड का लिहितात, कारण आपल्याला ऍड्रेस हवा असतो, बरोबर. परसेंट डी कशासाठी, तर डेसिमल नंबर साठी. दोन वेळेस का लिहिलंय, कारण दोन नंबर रीड करतो. हे सगळे तुम्हाला, तुम्ही स्वतः क्वेश्चन विचारा, त्याचे आन्सर्स मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. त्याची तुम्हाला व्हिडिओच्या मी लिंक पण पाठवली. आता इथे दोन नंबर जे तुम्हाला एन वन आणि एन टू मध्ये मिळाले, त्यांचा ऑपरेशन करायचं. पहिल्यांदा काय करायचे, ऍडिशन करायचे. म्हणून मी ऍडिशन परफॉर्म करतो, एन वन प्लस एन टू ऍडिशन केली. पण ऍडिशन केल्यानंतर स्टोअर कशात करायचे, तर आन्सर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे, बरोबर. आता मी तर डिस्प्ले करतो ऍडिशन, बघा. आता वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट दाखवता येतं. पहिला आउटपुट मी असं दाखवू शकतो, ऍडिशन ऑफ परसेंट डी अँड परसेंट डी इज परसेंट डी. म्हणजे बघा, पहिल्या परसेंट डीच्या ठिकाणी मला एन वन ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे, दुसऱ्या ठिकाणी परसेंट डीच्या ठिकाणी एन टू ची, आणि तिसऱ्या परसेंट डीच्या ठिकाणी आन्सरची, बरोबर. म्हणून इथे एन वन कॉमा एन टू कॉमा एन थ्री असे तीन व्हेरिएबल मी इथे पास केले. म्हणजे इथे होतं काय नक्की, पहिल्या पर्सेंटीच्या ठिकाणी या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू, दुसऱ्या पर्सेंटीच्या ठिकाणी या व्हेरिएबल, म्हणजे थोडक्यात प्लेस, प्रत्येक प्लेस असला त्यात प्लेसची रिप्लेसमेंट होते. आलं लक्षात, म्हणजे ऍड, मी जर टू आणि फोर असे नंबर दिले तर आपल्याला आन्सर कसं मिळेल, ऍडिशन ऑफ टू अँड फोर इज सिक्स असा आपल्याला आन्सर मिळेल. लक्षात येत आहे, म्हणजे आतापर्यंत आपण प्रिंट एफ मध्ये एकदाच पर्सेंट डी लिहिलं होतं कालपर्यंत, आज आपण थोडस वेगळं वेगळं बघतो. ठीक आहे, निकिता तू पर्सेंट डी फोर टाइम्स लिहायची गरज नाही, त्याच दोन नंबरची डिव्हिजन परफॉर्म करायची आहे ए आणि बी मध्येच. असं की नाही की तू इंटीजर नंबरला इंटीजरच सॉरी डिव्हिजन करू शकत नाहीस, करू शकतेस ना, त्यामुळे तुला
चार वेळेस चार नंबर रीड नाही करायचे, दोनच नंबर रीड करायचे. फक्त जे डिव्हिजन आहे मी दाखवतो इथे नक्की काय करायचं ते नक्की. हा इथे आपल्याला ऍडिशनचं आन्सर मिळालं, त्यानंतर आपण सबट्रॅक्शनचा आन्सर फाइंड आउट करूया. आता सबट्रॅक्शन कुणाचं करायचं आहे, तर एन वन आणि एन टू चच करायचं आहे, म्हणून एन वन मायनस एन टू करूया. एन वन मायनस एन टू आलेला आन्सर आपल्याला आन्सर या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. आन्सर या व्हेरिएबल मध्ये आपण स्टोअर केला, आता सेम परत प्रिंट एफ, प्रिंट एफ सबट्रॅक्शन ऑफ परसेंट डी एन परसेंट डीज. एंट्री नाही, इथे आपल्याला आन्सर पाहिजे. सॉरी, इथं मी आन्सर मध्ये रिझल्ट स्टोअर केला, आन्सर या व्हेरिएबल मध्ये, म्हणून आन्सर येते लक्षात. तस मल्टिप्लिकेशनचा पण रिझल्ट, आन्सर इज इक्वल टू एन वन इन टू एन टू, मल्टिप्लिकेशन झालंय. मल्टिप्लिकेशन ऑफ आधी आपण एवढं रन करून बघूयात मिळत आहे का, त्यानंतर मग डिव्हिजनच्या वेळेस काय करायचं ते सांग. अरिथ डॉट सी नावाने मी फाईल स्टोअर करतोय, इथे मी कंपाईल करतो फाईल, काही एरर नाही आहेत, आणि इथून मी रन करतो. स्कॅन करतो अँटीव्हायरस, त्यामुळे एंटर टू नंबर. मी पहिला नंबर एंटर करतोय सपोज 10, आणि दुसरा नंबर एंटर करतोय मी 3. आपण न्यू लाईन घेऊयात. हे बघा पहिले काय मिळालंय, ऍडिशन ऑफ 10 अँड 3 इज 13, सबट्रॅक्शन ऑफ 10 अँड 3 इज 7, मल्टिप्लिकेशन ऑफ 10 अँड 3 इज 30. आन्सर मिळालं आपल्याला, पण आपल्याला आन्सर प्रत्येक वेळेस न्यू लाईनला पाहिजे. ऍडिशनचा आन्सर, त्यानंतर सबट्रॅक्शनचा आन्सर त्याच्या खालच्या लाईनला, मल्टिप्लिकेशनचा आन्सर त्याच्या नेक्स्ट लाईनला, बरोबर समजून घे. आता जेव्हा नेक्स्ट लाईनला आउटपुट शो करायचं असतं तेव्हा स्लॅश एन, म्हणजे हे इथे आन्सर प्रिंट झालं की त्याच्यानंतर मी इथं स्लॅश एन ऍड केलं. बघा स्लॅश एन, या स्लॅश एनचं मिनिंग आहे न्यू लाईन, म्हणजे ह्याच्या पुढे आपण जे काही लिहू किंवा ह्याच्या नंतर जे काही येईल काही येईल ते त्याच्या पुढच्या लाईनला येईल. आलं लक्षात, तसंच आहे हे सगळं प्रिंट झाल्यानंतर ह्याच्या पुढे मला लगेच न्यू लाईन पाहिजे, तर लास्टला न्यू लाईन करू शकतो. किंवा मी इथे पण जर न्यू लाईन केलं सुरुवातीला न्यू लाईन, तर हे न्यू लाईन पुढच्या नेक्स्ट लाईनला एंटर होईल. म्हणजे बघा जर आता मी रन केला परत कोड, कंपाईल अँड रन करतो मी, एंटर टू नंबर्स 10 3. आलं लक्षात, ऍडिशन ऑफ 10 अँड 3 इज 13, सबट्रॅक्शन ऑफ 10 अँड 3 इज 7, मल्टिप्लिकेशन ऑफ 10 अँड 3 इज 30. समजलंय स्लॅश एन काय यूज करतात, न्यू लाईन साठी. न्यू लाईन तुम्ही स्टेटमेंटच्या आधी यूज करा, नंतर यूज करा, इन मिडल कुठेही यूज करा तरी चालतं. स्लॅश एन जिथे येईल तिथे त्याच्या पुढचे जे काही कंटेंट येतात प्रिंटिंग साठी ते कंटेंट त्याच्या नेक्स्ट लाईनला येतात. क्लिअर आहे सगळ्यांना हे स्लॅश एन चा यूज, समजलंय. आता डिव्हिजन, आता डिव्हिजन ऑपरेशन साठी जर मी हेच जर परत केलं तर काय होईल बघूया. मी आन्सर इज इक्वल टू एन वन बाय एन टू असं लिहिलंय, आणि डिव्हिजन ऑफ परसेंट डी एन परसेंट डी असं लिहूयात. डिव्हिजन ऑफ परसेंट डी एन परसेंट डी परसेंट डी असं लिहिलंय आपण, डिव्हिजन पर परफॉर्म केली आहे. आणि मी हे तर रन करतो, टू नंबर्स नंबर एंटर करतो, पहिला 5 आणि दुसरा 2. ऍडिशन ऑफ 5 अँड 2 इज 7 बरोबर आहे, सबट्रॅक्शन ऑफ 5 अँड 2 इज 3 बरोबर आहे, मल्टिप्लिकेशन ऑफ 5 अँड 2 इज 10 हे पण बरोबर आहे, पण डिव्हिजन ऑफ 5 अँड 2 काय येणार आहे, 5 डिवायडेड बाय 2 काय येईल, 2.5 ना. पण आपण इथे किती व्हॅल्यू मिळाली आहे, आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे 2. का, कारण आपण परसेंट डी नी रिझल्ट प्रिंट केलाय आणि आन्सर आपला इंटीजर व्हेरिएबल आहे. आणि मी सांगितलं होतं पहिल्या दिवशीच की जेव्हा तुम्ही इंटीजर व्हेरिएबल क्रिएट करता तेव्हा इंटीजर व्हेरिएबल मध्ये फक्त
होल वैल्यू स्टोर होते इंटीजर वेरिएबल मध्ये, होल वैल्यू स्टोर होते, पण या डिव्हिजन ऑपरेशनचा रिझल्ट काय येतो? फ्रॅक्शनल, फ्लोट मध्ये येतो, बरोबर ना? बघा आता मी इथं थोडस रिप्रेझेंटेशन करून दाखवतो तुम्हाला, डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन. हे बघा आपण एक मिनिट हा, मी तीन व्हेरिएबल आपण क्रिएट केले. पहिला कोणता आहे? एन वन, दुसरा एन टू आणि तीसरा आन्सर. तीन व्हेरिएबल म्हणजे ही जेव्हा लाईन रन होते, लाईन नंबर सेवन जेव्हा रन होते तेव्हा मेमरी मध्ये रॅम मध्ये आपल्याला हा असा स्पेस मिळतो. एन वन साठी स्पेस मिळाला आहे, एन टू साठी स्पेस मिळाला आहे आणि आन्सर साठी स्पेस मिळाला आहे. आणि या सगळ्यांचे टाईप काय आहे, डेटा टाईप काय आहेत? इंटीजर आहेत. हे तुम्हाला सुरुवातीला समजायला अवघड वाटेल, काही दिवस एकदा प्रॅक्टिस झाल्यानंतर सगळं इझी होईल. हे सगळ्यांचा डेटा टाईप काय? इंटीजर. म्हणजे या लोकेशनला आपण कोणती व्हॅल्यू स्टोअर करणार आहे? होल नंबर स्टोअर करणार आहे असं आपण कंपायलरला सांगितलंय, ठीक आहे. त्यानंतर आपण युजर कडून एंटर टू नंबर्स म्हणून त्याच्याकडनं दोन नंबर रीड करून घेतोय. पहिला नंबर एन वन मध्ये स्टोअर केलाय, दुसरा नंबर एन टू मध्ये स्टोअर केलाय. नंबर पहिला सपोज फाईव्ह आहे आणि दुसरा नंबर आहे टू, आपण असं अज्युम केलंय, ठीक आहे. त्यानंतर एन वन प्लस एन टू करतोय म्हणजे फाईव्ह प्लस टू होईल सेवन. रिझल्ट कशामध्ये स्टोअर केला आपण? आन्सर मध्ये स्टोअर केला. बघा बरं का, आपण सेवन नंबर कशामध्ये स्टोअर केलाय? आन्सर मध्ये स्टोअर केलाय. समजतंय? आन्सर हा आपला नेक्स्ट व्हेरिएबल आहे, आपण आन्सर मध्ये स्टोअर केलाय. इथे मी व्यवस्थित लिहितो, आन्सर मध्ये स्टोअर केलाय सेवन. त्यानंतर इथं आपण प्रिंट केलं ऍडिशन ऑफ परसेंट डी अँड परसेंट डी इज परसेंट डी. या पहिल्या परसेंट डीच्या ठिकाणी या एन वन ची व्हॅल्यू येईल, दुसऱ्या परसेंट डीच्या ठिकाणी या एन टू ची व्हॅल्यू येईल आणि तिसऱ्या परसेंट डीच्या ठिकाणी आन्सरची व्हॅल्यू येईल. हे लक्षात येत आहे तुम्हाला? पोझिशन वाईज आपल्याला तिथे त्या त्या ठिकाणी त्या त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज प्रिंट होतील. म्हणजे ऍडिशन ऑफ परसेंट डी, पहिल्या परसेंट डीच्या ठिकाणी एन वन ची व्हॅल्यू काय आहे? फाईव्ह आहे. दुसऱ्या परसेंट डीच्या ठिकाणी काय व्हॅल्यू आहे? एन टू ची व्हॅल्यू टू. आणि तिसऱ्या परसेंटेजच्या ठिकाणी व्हॅल्यू कुणाची? आन्सरची. म्हणजे ऍडिशन ऑफ फाईव्ह एन टू इज सेवन असा आन्सर मिळाला आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे ते आन्सर मिळालं मॉनिटरच्या स्क्रीनवर. त्यानंतर न्यू लाईन आहे, न्यू लाईन म्हणजे स्लॅश एन आहे. त्या स्लॅश एन काय होतं? कर्सर आपला नेक्स्ट पॉइंटला आता ब्लिंक करतो. त्यानंतर पुढे काय आहे बघा, इथे लाईन नंबर फोर्टीनला बघा पुढे काय लिहिलंय आपण. एन वन मायनस एन टू असं लिहिलंय. आता बघितलं जर एन वनचा ब्लॉक मध्ये जर इथं बघितलं, तुम्हाला कर्सर दिसतो ना, पेन मार्कर दिसतोय की एन वन मध्ये काय आहे? फाईव्ह. फाईव्ह मायनस टू काय येईल आन्सर? थ्री, बरोबर. ते थ्री आपण कशामध्ये स्टोअर करतोय? तेव्हा इक्वल टूचा रूल काय? इक्वल टूच्या राईट हँड साईडला जे काय असतं ते आधी कम्प्युट होतं, एक्झिक्यूट होतं, त्याचा रिझल्ट मिळतो आपल्याला. एन वन मायनस एन टू, फाईव्ह मायनस टू, थ्री. हे थ्री आन्सर आलेले जे काही आन्सर आहे ते या आन्सर व्हेरिएबल मध्ये आपण पास करतो, कॉपी करतो थोडक्यात. म्हणजे हे आन्सर आधी किती होतं? सेवन होतं. ते सेवन कट होईल आणि इथं आन्सर येईल थ्री, बरोबर. आता इथं काय बघा, व्हेरिएबल मध्ये एका वेळेस एकच व्हॅल्यू स्टोअर होते. एकच व्हॅल्यू स्टोअर होते म्हणजे काय? तुम्ही म्हणाल सेव्हन्टी थ्री व्हॅल्यू स्टोअर होणार नाही का सर? सेव्हन्टी थ्री व्हॅल्यू म्हणून स्टोअर होईल, पण अगोदरचे जे काही कंटेंट आहेत, सेव्हन्टी थ्री नंबर इंडिव्हिज्युअल सेव्हन्टी थ्री नंबर स्टोअर होईल, पण सेव्हन वेगळा, थ्री वेगळा, हे दोन वेगवेगळे नंबर आहेत ना. त्यासाठी इथे तुम्हाला सेव्हन्टी थ्री असं स्टोअर करताना आहे ना, म्हणजे इथे मी जे सांगतोय बघा, इथं जे मी नंबर स्टोअर करतो या आन्सर मध्ये, अगोदरचे जे काही नंबर असतील सेकंड टाइम जेव्हा आपण रिप्लेसमेंट करू किंवा ऍड करू त्याच्यामध्ये, तेव्हा अगोदरचे ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या रिमूव्ह होतात. म्हणजे सेव्हन होती ती रिमूव्ह झाली आणि आता इथे आपल्याला थ्री मिळाली. या आन्सर व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू आहे थ्री. समजतंय का? म्हणजे थोडक्यात एका वेळेस एका रूम मध्ये एकच माणूस बसणारी एवढीच जागा आपल्याला मिळाली. जर दुसरा माणूस बसवायचा असेल तर काय करावं लागणार आहे? पहिल्या माणसाला बाहेर काढावं लागेल आणि दुसऱ्या माणसाला आतमध्ये बसवावं लागेल, बरोबर ना? समजतंय? कारण आपल्याला तेवढीच मेमरी मिळाली आहे, एकच नंबर स्टोअर करता येईल एवढी, इंटीजर व्हॅल्यू एकच स्टोअर करता येईल एवढी. लक्षात येत आहे? म्हणजे जेव्हा आपण एक व्हॅल्यू एंटर करू, आता सुरुवातीला सेव्हन होती, त्याच ठिकाणी जर दुसरी व्हॅल्यू एंटर करायची असेल तर पहिली व्हॅल्यू डिलीट होईल आणि दुसरी स्टोअर होईल. लक्षात आला असेल तुम्हाला?
व्हेरिएबल मध्ये एका वेळेस एकच व्हॅल्यू स्टोअर होते. जर समजलं नसेल तर मला चार्ट विंडो मध्ये नंतर विचार. हे सबट्रॅक्शनचा रिझल्ट आपण स्टोअर केला आन्सर मध्ये, बरोबर आहे. आता परत इथं आपण हे प्रिंट एफ चे स्टेटमेंट आहे, आपला कर्सर इथं ब्लिंक करत होता, मग इथं तुमचं सबट्रॅक्शन ऑफ पर्सेंट डी अँड पर्सेंट डी इज पर्सेंट डी. आता इथं जर बघितलं एन वन मध्ये फाईव्ह व्हॅल्यू आहे, एन टू मध्ये टू व्हॅल्यू आहे, आणि आन्सर मध्ये जर इथं तुम्ही बघितलं तर थ्री व्हॅल्यू आहे. म्हणजे फाईव्ह मायनस टू चा रिझल्ट आपल्याला थ्री मिळणार आहे, तो दिसलाय. त्यानंतर एन वन आणि एन टू, परत आपण एन वन इंटू एन टू करतोय, फाईव्ह इंटू टू, फाईव्ह इंटू टू टेन, अगोदरची थ्री व्हॅल्यू कट झाली, आलेला जो काही रिझल्ट आहे टेन तो आन्सर मध्ये परत स्टोअर झाला. परत मल्टिप्लिकेशन ऑफ पर्सेंट एन पर्सेंट डी इज पर्सेंट डी, या केस मध्ये आन्सर मध्ये काय आहे तर टेन आहे. तर फाईव्ह आणि टू चं मल्टिप्लिकेशन टेन येतं असा रिझल्ट डिस्प्ले झाला. परत स्लॅश आहे म्हणजे न्यू लाईनला आपण पॉईंट करणार. त्यानंतर आपण जेव्हा इथे एन वन बाय एन टू करतोय, म्हणजे फाईव्ह बाय टू करतो, तर फाईव्ह बाय टू चा रिझल्ट आपल्याला टू पॉईंट फाईव्ह मिळतो, मान्य आहे टू पॉईंट फाईव्ह मिळतो. पण जेव्हा आपण हे टू पॉईंट फाईव्ह इथं स्टोअर करतो या मेमरी लोकेशनला, तेव्हा मी सांगितलं तसं आपण डेटा टाईप काय लिहिलाय, आपण आन्सरचा डेटा टाईप काय लिहिलाय, आन्सरचा डेटा टाईप जर तुम्ही इथं बघितला इंटीजर लिहिलाय, आणि इंटीजर जेव्हा आपण लिहितो तेव्हा होल व्हॅल्यूवर स्टोअर होतात. मग काय होईल, टू पॉईंट फाईव्ह जरी दिलेला असला आपण तरी पॉईंट फाईव्ह कट होतं, ट्रंकेट होतं. पॉईंट फाईव्ह म्हणजे पॉईंट नंतर ज्या काही व्हॅल्यू मिळतील आपल्याला त्या पॉईंट नंतरच्या व्हॅल्यूज डिलीट होतात, म्हणून आपल्याला फाईव्ह बाय टू चा आन्सर टू मिळतंय, टू पॉईंट फाईव्ह मिळत नाहीये. समजतंय? मग जर तुम्हाला आन्सर डिव्हिजन ऑपरेशनचा आन्सर फ्लोट मध्ये स्टोअर करायचं, फ्रॅक्शनल व्हॅल्यू जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर तुम्हाला डिव्हिजन साठी, फक्त डिव्हिजन साठी एक वेगळा व्हेरिएबल घ्या, फ्लोट आन्सर वन नावाने एक व्हेरिएबल घेतलंय आपण, आन्सर वन नावाने, म्हणजे आन्सर वन नावाने जे व्हेरिएबल घेतले ते आन्सर वन नावाचं व्हेरिएबल मी त्याच्यासाठी ब्लॉक क्रिएट करतो. आन्सर वन साठी मी एक ब्लॉक क्रिएट केलाय, हा ह्याचा टाईप काय, फ्लोट आहे, म्हणजे याच्यामध्ये फ्रॅक्शन व्हॅल्यू स्टोअर होईल, म्हणजे फाईव्ह बाय टू चा जो काही रिझल्ट येईल तो रिझल्ट मी या आन्सर वन मध्ये स्टोअर करतो, म्हणजेच टू पॉईंट फाईव्ह या आन्सर वन मध्ये स्टोअर होईल, बरोबर आहे की नाही. टू पॉईंट फाईव्ह आन्सर व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल, म्हणजे इथं आन्सर न देता मी आन्सर वन देतो, आणि इथं प्रिंट करताना आपण आन्सर वन प्रिंट करतो. तुम्हाला हवे तेवढे व्हेरिएबल्स तुम्ही घेऊ शकता, पण जेवढे कमीत कमी व्हेरिएबल मध्ये तुम्हाला प्रोग्राम करता येईल तेवढे कमीत कमी व्हेरिएबल मध्ये प्रोग्राम करायचं, आलं लक्षात. आणि आता जर आपण एक्झिक्यूट केला प्रोग्राम, कंपाईल करून रन करतोय मी, तेव्हा आपल्याला इथे लक्षात येईल एंटर टू नंबर्स, मी पहिला टेन आणि दुसरा थ्री पास करतोय. बघा डिव्हिजन ऑफ, हा आपण पर्सेंट डी नी प्रिंट केलंय, बघा अजून इथं आपल्याला काय मिळालंय, डिव्हिजन ऑफ टेन अँड थ्री इज झिरो असं मिळालंय, पण आपल्याला ऍक्च्युअली थ्री मिळायला पाहिजे, सॉरी थ्री पॉईंट थ्री 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 असं काहीतरी मिळायला पाहिजे, पण इथं आपण पर्सेंट डी प्रिंट केलंय. पर्सेंट डी करणार का, आन्सर वनचा टाईप काय आहे, आन्सर वनचा टाईप आहे फ्लोट, बरोबर ना. आन्सर वनचा टाईप काय आहे, फ्लोट. मग जर फ्लोट असेल तर फ्लोट कशाने प्रिंट करतात, फॉर्मॅट स्पेसिफायर फ्लोट साठी काय आहे, पर्सेंट एफ, बरोबर आहे की नाही. पर्सेंट एफ म्हणून इथे मला पर्सेंट एफ लिहायला पाहिजे. समजतंय का, पर्सेंट एफ का लिहिला मी तिथे, इथे पर्सेंट एफ का लिहिला मी, कारण आन्सर वनचा टाईप काय आहे, डेटा टाईप फ्लोट आहे, आणि जर फ्लोट व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर आपल्याला पर्सेंट एफ लिहावं लागतं, बरोबर ज्योत्सना. समजतंय रोहिश, रोहन, आयुष, सेव्ह केला मी कोड, परत एकदा एक्झिक्यूट करूयात आपण, कंपाईल अँड रन. बघा आता इथे टू नंबर्स मी एंटर करतो, टेन, सेकंड नंबर थ्री, पण नंबर आपल्याला थ्री पॉईंट झिरो झिरो असाच स्टोअर झालेला दिसतोय. टेन बाय थ्री चा रिझल्ट आपला थ्री पॉईंट थ्री 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 असं मिळायला पाहिजे. आपण टाईप कास्ट करून बघूयात, जो काही रिझल्ट आहे मी त्याला टाईप कास्ट करतो. ते टाईप कास्ट वगैरे काय हे सगळं आपण नंतर बघणारच आहोत.
टाइपकास्ट करून रिझल्ट मिळतो का बघा आपल्याला 10/3 जर तुम्ही बघितलं तर डिव्हिजन ऑफ 10 and 3 इज 3.3333 असं मिळतं. 6 × 3 आलेलं आहे. आलं लक्षात? सगळे अरिथमेटिक ऑपरेशन आपण परफॉर्म केलेत त्याच दोन नंबर्सवर. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? रोहिश, रोहन, आदेश, सॉरी जोत्स्ना, समजलंय? रोहन समजलं तुला? हा, ती यासाठी होती कारण एका इंटीजर नंबरला दुसऱ्या इंटीजर नंबरनी जर आपण डिवाइड केलं तर रिझल्ट हा इंटीजरच येतो. रोहेश, एका इंटीजर नंबरला दुसऱ्या इंटीजरनी जर डिवाइड केलं तर रिझल्ट इंटीजरच होतो. म्हणून मी काय केलं, पहिली जी इंटीजर व्हॅल्यू होती तिला टाइप कास्ट केलंय फ्लोटनी. म्हणजे थोडक्यात जी इंटीजर होती ती फ्लोट मध्ये कन्वर्ट केली आधी मग डिव्हिजन केली. दोघांपैकी एक कोणती तरी आपल्याला फ्लोट पाहिजे म्हणून मी पहिली व्हॅल्यू जी आहे N1 तिला फ्लोट मध्ये कन्वर्ट केलं. त्याला म्हणतो आपण टाइप कास्टिंग. एका व्हॅल्यूचा टाइप दुसऱ्या टाइप मध्ये जर कन्वर्ट करायचा असेल तर डिझायर्ड टाइप आपण राऊंड ब्रॅकेट मध्ये ऍड करतो. रोहिश, त्याला म्हणतो आपण टाइप कास्टिंग. ते आपण पुढे बघणार आहोत. आता हा सगळ्यांनी प्रोग्राम लिहून घ्या प्रॉपर, नंतर वेळ मिळेल तेव्हा तुम्ही रन करून बघा. देव सी प्लस प्लस डाउनलोड करून इन्स्टॉल करा, वेळ वाया नका घालू. लिहून घ्या प्रोग्राम. मी इरेज करतो हे सगळं जे ड्रॉ केले ते रफ वर्क, मला लिहून घेता येईल म्हणजे. लिहून घ्या आणि मला सांगा रिप्लाय द्या डन म्हणून जेव्हा कम्प्लीट लिहून होईल तेव्हा. मग असे आपण अरिथमेटिक ऑपरेशन सगळे परफॉर्म केले. आता तुम्ही वेगळं काही केलंय का? इथे सबट्रॅक्शनच केलंय. फक्त हे समजलं पाहिजे की आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट जे दिलेले, प्रोग्राम स्टेटमेंट जे दिलेले आहे त्या प्रोग्राम स्टेटमेंट मध्ये तुम्हाला नक्की काय करायचं. म्हणजे जर युजरचे एज फाइंड आउट करायचं आहे तर करंट इयर मधून त्याचं बर्थ इयर मायनस करायला पाहिजे. माहिती आपल्याला सिंपल आहे लॉजिक. तर लॉजिक वगैरे असं वेगळं खूप भारी असतं अशातला भाग नाही. जे तुमच्या डे टू डे लाईफ मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच गोष्टीचं तुम्हाला प्रॉपरली मॅथमॅटिकली रिप्रेझेंट करता आल्या. आता मॅथमॅटिकली म्हणजे खूप भारी मॅथ्स पण लागणार आहे का? तर नाही. तुम्हाला फक्त ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे बेसिक चार मॅथ्स मधले चार गोष्टी जरी येत असतील तरी कम्प्युटर सायन्स किंवा या प्रोग्रामिंग लँग्वेजेस काहीच अवघड नाहीये. माझं काम मत आहे, इझी आहे, हे सगळं इझी आहे. फक्त आपल्याला त्यावेळेस हे क्लिक झालं पाहिजे एज फाइंड आउट करायचं तर करंट इयर मायनस किंवा करंट डेट मायनस बर्थ डेट आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. सिम्पल सबट्रॅक्शनचं लॉजिक आहे. दोन डेट फक्त आपण मायनस करणार आहोत, बरोबर आहे की नाही? फक्त त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर दुसरा एक प्रोग्राम घ्या सिम्पल. हे लक्षात आले जोस ना तुला? रोहित समजले? असंच करत होतास तू? राइट अ सी प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो याचा फॉर्म्युला गुगल करा, तुम्ही चेक करा. हाफ इंटू एल इंटू बी असेल. त्या व्हॅल्यूज तुम्हाला रीड करायचे युजर कडून आणि एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचे, डिस्प्ले करायचं. वेळ घ्या तुम्ही एक 5 मिनिट.